तेजस्विनी बिग टीव्ही मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया ताज्या घडामोडी. हॉटेल व्यवसायामध्ये कुपवाड पंचक्रोशीतील आपुलकीचं नातं जपणारं नाव म्हणजे हॉटेल शुभम. कुपवाड MIDC मधील मेनन पिस्टन चौकातून अगदी हकेच्या अंतरावर असणारे हॉटेल शुभम हे अल्पावधीतच आपल्या दर्जेदार सुविधांमुळे ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहे. शुद्ध शाकाहारी तसेच मांसाहारी जेवणाची परवणीच या हॉटेलमध्ये चायनीज पंजाबी मालवणी या जेवणाची फक्कड मेजवानीच असते. शिवाय परमिट रूम बियर बारचीही सुविधा असून प्रशस्त डायनिंग हॉल गार्डन फ्रंटला भव्य पार्किंग व्यवस्था असल्यानं हॉटेल शुभम ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहे. हॉटेलचे मालक शशिकांत दत्तात्रय वाघमोडे आणि त्यांचे चिरंजीव शुभम यांनी ग्राहकांना उत्तम सेवा देण्याबरोबरच आपुलकीचं नातंही जपलं आहे. अशा या आपुलकीच्या नातं जपणाऱ्या हॉटेल शुभमला ग्राहकांनी अवश्य भेट द्यावी. आपलं हॉटेल शुभम हॉटेल. मुसळधार पावसामुळे पिके हिरावून घेतल्याची परिस्थिती झाली आहे. याची दखल घेऊन शासनाने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी भाजप नेते सत्यजित देशमुख यांनी केली आहे. नागरिकांचे जनजीवन कोरोनामुळे उद्ध्वस्त झाले असताना आता परतीच्या पावसानं शिराळा आणि वाळवा तालुक्यातल्या शेतीचं आणि पिकांचं तसेच घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांची उभी पिके जमीनदोस्त झाली असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास मुसळधार पावसानं हिरावून घेतल्याची परिस्थिती झाली आहे. याची दखल घेऊन शासनाने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी भाजप नेते सत्यजित देशमुख यांनी केली आहे. शासनाने तातडीने पंचनामे करून मदत द्यावी, अन्यथा शासनाच्या विरोधात शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरावे लागेल असा इशारा देशमुख यांनी दिलेला आहे.